झी 24 तास एक पाऊल पुढे। हार्बर लोकल सेवा मुंबई मध्ये ठप्प झाली आहे। चुनाभट्टी ते कुर्ला स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवरती पाणी साचलंय, त्यामुळे सीएसटी ते वाशी बेलापूरकडे वाहतूक पूर्णपणे सध्या बंद आहे। आता संध्याकाळी साधारण 5 वाजले आहेत, 5 वाजले काही वेळात आता कार्यालय सुटतील 5:30 दरम्यान, आणि त्यानंतर मुंबई मधल्या हार्बर रेल्वे मार्गावरती राहणाऱ्या चाकरवाल्यांचे मोठ्या प्रमाणावरती हाल होणार आहेत। देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। देवेंद्र, सीएसटी पासून ते पनवेल पर्यंत लाखो मुंबईकर संध्याकाळी हार्बर रेल्वे अगदी खचाखच भरलेली असते, मात्र सध्या रेल्वे सेवा ठप्प आहे, काय सांगा? नक्कीच अजित, सकाळपासून जो मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे रेल्वे सेवा जी आहे ते अनेकदा विस्कळीत झाली होती। चुनाभट्टी आणि कुर्ला दरम्यान ट्रॅकवरती पाणी साचल्यामुळे हार्बर सेवा जी आहे ती संपूर्णतः विस्कळीत झालेली आहे। स्वाभाविक आहे, याचा फटका जो आहे हार्बर लाईनवरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना बसणार आहे। तासाभरातच ऑफिसेस सुटण्याची वेळ होणार आहे, त्यानंतर प्रत्येक रेल्वे स्थानकावर मोठ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे आज जो पाऊस पडतोय सकाळपासून त्याचा फटका जो आहे तो रेल्वे सेवेला देखील बसलेला आहे। हार्बर रेल्वे सेवा देखील विस्कळीत झालेली आहे। अजित, धन्यवाद देवेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पण मुंबईतली ही अत्यंत महत्वाची बातमी आहे, सीएसटी ते मानखोर दरम्यान रेल्वे सेवा ठप्प आहे हार्बर रेल्वेची, आणि कुर्ला ते चुनाभट्टीच्या दरम्यान पाणी साठल्यामुळे ही सेवा बंद आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।